नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBT म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन तर्फे आली आहे ब्रेकिंग न्यूज। डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा आता सिलेबस चेंज झालेला आहे। याच्या आधी होती आय स्कीम, आता आलेली आहे के स्कीम। आणि के स्कीम मध्ये सेकंड इयर म्हणजे दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना थर्ड सेमिस्टर मध्ये एक नवीन सब्जेक्ट ऍड करण्यात आलेला आहे। आणि अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट त्यांनी ऍड केलेला आहे टेक्निकल एज्युकेशन मध्ये। हे पुऱ्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा सब्जेक्ट ऍड केलेला आहे, तो म्हणजे इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे की भारतीय संविधानचे सारांश। हा सब्जेक्ट MSBT ने ऍड केलेला आहे। याचा कोड नंबर आहे 313304 आणि टोटल हा 50 मार्काचा विषय असून मिनिमम 20 मार्क्स पास होण्यासाठी लागतील। आणि सेल्फ लर्निंग असिस्टमेंट म्हणून हा सब्जेक्ट ओळखला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट MSBT ने जाहीर केलेला आहे। आणि सर्व ब्रँचसाठी, कॉम्प्युटर ब्रँच असो, इलेक्ट्रिकल असो, मेकॅनिकल असो की कुठली पण ब्रँच असो, त्यांना आता एसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधान हा अभ्यासक्रम करावा लागेल, शिकावा लागेल की भारतीय संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे, भारतीय संविधानाचे आपल्याला काय फायदे आहेत, काय बेनिफिट्स आहेत, आणि आता आपण कोण कुठले कुठले याचे फायदे घेत आहेत, तर सर्व याचा अभ्यासक्रम डिटेल्समध्ये डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना शिकावा लागणार आहे। या अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे। तसंच भारत देशातला सर्वात मोठा जर ग्रंथ असेल तो भारतीय संविधानच आहे। तर त्याचा अभ्यासक्रम एज्युकेशन सिस्टीममध्ये लागू करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट होती। आणि आज डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना, टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधानाचा सार हा अभ्यासक्रम लागू करण्यात आलेला आहे। आता विद्यार्थ्यांना माहिती पडणार की जे ते सुविधा घेतात भारत सरकारच्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या, जे सुविधा त्याचा लाभ घेतात, स्कॉलरशिप घेतात, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये बेनिफिट्स घेतात, तर ते कशामुळे आहे, तर ते आहे भारतीय संविधानामुळे। त्याच्यानंतर त्यांना स्कॉलरशिप कुठून मिळते, त्याच्या त्यांचा अभ्यासक्रम, त्याच्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्टीची जी मदत कुठून मिळते, तर ते आहे भारतीय संविधानामुळे। त्यांना आता शिकायला मिळणार आहे की भारतीय संविधानामुळे किती फायदे आहेत, आणि खूप जास्त फायदे असल्यामुळे त्यांना आपल्या भारत देशाबद्दल अभिमान पण वाटणार, भारत देशाच्या तिरंगाबद्दल पण अभिमान वाटणार, तसंच आपल्या भारतीय संविधानाबद्दल पण त्यांना अभिमान वाटणार। आणि ते भविष्यामध्ये खूप चांगले मोठे इंजिनियर होऊन आपल्या भारत देशाचं नाव रोशन करतील या संविधानाचा अभ्यास करून। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व लोकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, जेणेकरून आता टेक्निकल बोर्ड ऑफ एज्युकेशन MSBT मध्ये हा सिलेबस आलेला आहे, तसाच बाकीच्या बोर्डमध्ये पण, स्टेट बोर्डमध्ये पण हा सिलेबस येणं गरजेचं आहे, तसंच CBSE मध्ये पण हा सिलेबस येणं गरजेचं आहे, तसंच इंजिनिअरिंगमध्ये पण हा सिलेबस येणं गरजेचं आहे। आणि इंजिनिअरिंग फक्त टेक्निकल एज्युकेशनच नव्हे तर प्रत्येक एज्युकेशन सिस्टीममध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास असणं गरजेचं आहे। कारण आपण एवढं काही भारत देशाबद्दल प्रेम करतो, आपण भारत देश कसा तयार झाला आणि भारत देशामध्ये काय कायदे आहेत, काय रूल्स, हेच जर समजा तुम्हाला माहीत नसतील तर एवढं मोठं एज्युकेशन हे व्यर्थ असते। म्हणून सर्वात महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन। याचा तुम्ही चांगला अभ्यास करा आणि चांगला अभ्यास करून तुम्हाला या सब्जेक्टकडून जे नॉलेज भेटेल तर त्या नॉलेजचा तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये चांगला याचा वापर करा, जेणेकरून आपला भारत देश हा जागतिक पातळीवर नंबर 1 वर येणार, अशीच माझी इच्छा आहे। धन्यवाद। जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।